संजय राठोडांसंदर्भातली मोठी बातमी आहे. माजी वनमंत्री संजय राठोड यांनी विरोधकांवर आरोप केले असून माझा राजकीय प्रवास संपवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं संजय राठोड म्हणाले. त्यामुळे विरोधकांबरोबर लढण्याचा निर्धार संजय राठोड यांनी केलाय. माझ्यावर विरोधकांनी बदनामी चालवून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, त्यामुळे मी अशा बदनामी करणाऱ्यांना घाबरत नसल्याचंही संजय राठोड म्हणाले. घाटंजी येथील महिलेनं शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय, त्यामुळे आमदार संजय राठोड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवसेनेच्या संजय राठोडवर आणखीन एका महिलेने अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे. मुळात ज्याच्या जाचामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली, जीव गमवावा लागला, आणि इतके ढळढळीत पुरावे असताना सुद्धा कुणाच्या सांगण्यावरनं अजूनही हा मुकाट आहे, किंवा कुणाच्या सांगण्यावरनं याला बेड्यावर ठोकल्या गेलेल्या नाहीये की आपण आणखीन महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहतोय. अशा पद्धतीची तालिबानी प्रवृत्ती राज्यातल्या महिलांनी कधीही अनुभवली नव्हती, ज्याची अनुभूती ठाकरे सरकारच्या काळात महिला अनुभवत आहेत. कोणी राजकारणामध्ये कशा पद्धतीनं कोणी काय लिहायचं त्या त्यांचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु ज्या पद्धतीनं विरोधकांना सोबत घेऊन माझं राजकीय जीवन संपवण्याची भाषा या ठिकाणी मॅसेजमध्ये होती, त्या मॅसेजचा आधार घेऊन अनेक लोकांनी आता या माध्यमातून खात्री करून या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन या ठिकाणी बोलल्या गेलं पाहिजे, परंतु असा प्रकार खऱ्या अर्थानं आता होताना दिसत नाही.